मारुती इंटरप्राइजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील, तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल. प्रोप्रायटर मारुती सोनवणे, ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 97-30-58-31-84 आणि 86-05-86-96-25. दिवाळीचा उत्सव म्हणजे सर्वत्र रंगीबेरंगी रांगोळी, आकाशकंदील आणि प्रकाशाची उधळण असते. कुठे फटाके तर कुठे खरेदीची घाई असते. मात्र दुसरीकडे अशीही मुलं असतात ज्यांचं मातापित्यांचं छत्र हरपलेलं असतं. शिकण्यासाठी आधार नसतो आणि अडचणींचा डोंगर निराधार मुलांच्या आयुष्यात सतत उभा असतो. अशा या गरजू होतकरू आणि आईवडिलांचं छत्र नसलेल्या निराधार मुलांच्या आयुष्यात शिकण्याचं बळ निर्माण करण्याचं अत्यंत प्रेरणादायी काम आधार फाउंडेशन करतंय. खरं तर आधारचे हे कार्य देवदूतासमान आहे, असे विचार संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचवरे यांनी आधारच्या दीपोत्सव कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केलेत. आधार फाउंडेशन संगमनेरच्या वतीनं आधार शैक्षणिक दत्तक पालक योजनेतील पाल्य आणि पालक यांच्या स्नेहमेळाव्याचं आयोजन केलं होतं. पंतीच्या आकारातील रांगोळीवर पंत्या पेटवून दिवाळीच्या सुरेल गीतानं आधार दीपोत्सवाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्टेट बँकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी राजेंद्र फरगडे होते. तर यावेळी युवा उद्योजक सोनू राजपाल, कोमल राजपाल, सुभाष ताजने, सेवानिवृत्त प्राध्यापक चंका देशमुख, कार्तिक तांगडकर, किसन हासे, मेजर सूर्यकांत घेघडमल, माजी प्राचार्य पी आर शिंदे, डी डी वाघचवरे यांसह शैक्षणिक दत्त पाल्य पालक आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येनं हजर होता. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आधारचे समन्वयक सुखदेव इल्हे यांनी केलं. आज आपण उमेदीनं आधारचा दीपोत्सव कार्यक्रम या ठिकाणी पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष आपले प्रमुख पाहुणे डीवायएसपी सोमनाथजी वाघचवरे साहेब, त्याचबरोबर आपल्या आधार परिवाराचे शिरेदार आणि आपल्या आधारसोबत मी आपल्या सर्वांना मदत करणारे आदरणीय सुभाषजी ताजने साहेब, संगमनेरचे गाडगे बाबा म्हणून ज्यांची आगळी वेगळी ओळख आहे. पुस्तक वाचणारे तर खूप आहेत, पण पुस्तक वाटणारा माणूस, गाडगे बाबांचा विचार पेरणारा माणूस म्हणून जे आपल्या सर्वांना परिचित आहेत संगमनेर आणि तालुक्यात आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये, असे सन्माननीय चंका देशमुख सर. आपल्या समावेत आपल्या जननी गीतांची अतिशय सुंदर अशी श्रद्धांजली वाहिली अशी विनंत राऊत सर आणि त्यांचा परिवार. एक लाडू आणि करंजी देण्याचं आणि त्या भगिनीला साडी देण्याचं काम आधार फाउंडेशन करत आहे. मित्र हो, आधारची सुरुवात तर फार छोटी झाली होती. अगदी 4-2 मुलांना आपल्याला काही माह्या पुस्तकं देता येतील का हा विचार घेऊन आधारनी आधार फाउंडेशनचं काम सुरू केलं. पण आता बघता 185 मुलं, साहेब आपण 185 मुलं तर शैक्षणिक पहिलीपासून तर अगदी KG PG पर्यंत विशेषतः आपण आता लक्ष केंद्रित केलं आहे. व्यावसायिक शिक्षण मुलांना इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या साठीही आपल्याला काही मदत करता येईल का, पण त्यातूनच आपली अनेक मुलं उभी राहिलेली आहेत. या ठिकाणी आपले 4 प्रमुख अतिथी, एक आपले आधारचे आयडॉल बसलेले आहेत, त्यांची वेगळी ओळख तुम्हाला बाळासाहेब पिंगळे सर करून देणारच आहेत. आधार आयडॉल संगणक तज्ज्ञ अमित कदम, रेशमा मनसुख, गोदावरी घनवट, डॉक्टर उमेश कातोरे आदींशी मुक्त संवाद साधत त्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला गेलाय. यावेळी त्यांचे प्रसंग ऐकून विद्यार्थी आणि पालकही भावुक झाले. सीएल शिंदे सर म्हणून आहेत, कॉलेजला होते, त्यांनी काय केलं की प्रयत्न त्यांच्या परीने केला, काही शिक्षकांना त्यांनी सांगितलं की असा मुलगा आहे, मी त्यावेळेस कमर क्षेत्रात काम करायचो, आणि त्यांनी 10 शिक्षकांना सांगितलं, 10 शिक्षकांनी म्हणून 500 रुपये जमा केले, 5,000 रुपयाची मदत झाली. पण त्याच्यावर पण कॉलेज काय मला एक्झाम बसून द्यायला तयार नव्हतं. नंतर त्यांनी म्हणून मला सांगितलं की आधार फाउंडेशन नावाची अशी एक संस्था आहे संगमनेरमध्ये, ती मुलांना मदत करते. मग त्यांनी माझी ओळख करून दिली इल्ले सरांशी. इल्ले सरांना भेटल्यावर इल्ले सरांनी सांगितलं की मी तळेगावचं आहे. म्हटलं मी पण त्याच साईडचं आहे, पण मला तोपर्यंत माहितीच नव्हतं की तळेगाव मधून असं काहीतरी काम सुरू झालेलं आहे. किंवा पिंगळे सर आहेत बरेचसे, म्हणजे आपल्या त्याच भागातील शिक्षक आहेत, ते मला त्यांच्याशी बोलल्यावर कळलं आणि मला चांगलं वाटलं. त्यांनी माझी परिस्थिती समजून घेतली, त्यांनी पूर्ण चौकशी पण केली का मुलगा खरंच गरीब आहे का, म्हणजे याच्यातून
जे मदत करतात त्यांनी पण हे समजून घेतलं पाहिजे की आता असं कोणत्या इन्व्हॉल्व होत नाही करत की ज्याला खरंच गरज आहे त्याची परिस्थिती खरंच प्रॉब्लेमॅटिक आहे त्याच मुलांना आदत करून मदत केली जाते. कारण फक्त एका व्यक्तीला विचारून नाही तर वेगवेगळ्या व्यक्तींना सरांनी विचारलं की आम्हाला खरंच गरीब आहे काय म्हणजे आई वडील काय करतात. माझ्या आई वडिलांचा ऍक्सिडेंट झालेला त्यांना पॅरलाइज झालेला त्यांना काही काम करता येत नव्हतं आई पिढ्या बांधायची म्हणजे त्यांना ज्यावेळेस कळलं त्यावेळेस इले सरांनी मला मदत केली आणि अजून थोडेसे पैसे भरल्यानंतर मला कॉलेजला एक नंबर बसायची परवानगी मिळाली. नंतर मग माझं बीसीएस झाल्यानंतर भरपूर कामं संबंधात सुरू झाले आधारच्या माध्यमातूनच म्हणजे नवीन नवीन ओळखी झाल्या मध्य सर असतील किंवा राजपाल सर आहेत त्यांचे सॉफ्टवेअर त्यांना ज्यावेळेस सॉफ्टवेअर बनवण्याचं काम मी केलं. इव्हन आई गेल्यानंतर इल्ले सरांनी मातृत्वाचा हात डोक्यावर ठेवला. इल्ले सर पेटले नसते तर आज मी इल्ले सरांमुळे माझं ग्रॅज्युएशन झालं सांगूरला. 12 किलोमीटरचं अंतर मी पायी पायी जायचे. सरांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा सरांनी मला सायकल दिली. सायकलवरती मी ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर मी एम कॉम कम्प्लीट केलं. आम्ही 5 बहिणी असं आमचा परिवार आहे. एक भाऊ आणि 5 बहिणी. पप्पा एकटेच होते ते पण मोलमजुरी करायचे. पप्पांना शक्य नव्हतं सगळ्यांना शिकवणं पण सरांचा हात होता. तू कर मी तुझ्या पाठीमागे आहे तू लढ माझी तयारी तू फक्त तुझं शिक्षण यश दाखव. आईसाठी वडिलांसाठी आणि सरांसाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या 3 व्यक्तींसाठी मी जिद्द धरली आणि मी केलं. स्पर्धा परीक्षाचं यश मला वाटत पण नव्हतं मी इतक्या सहजासहजी शक्य करेल. पहिल्याच एक्झाममध्ये मला यश आलं आणि माझी त्रिपुरा येथे फॉरेन्सिक अकाउंटिंगसाठी निवड झाली. माझं कामच होतं कारण मला आई वडील आणि भाऊ ह्या दोघांना पण पोहोचायचं होतं. मी जेव्हा कॉलेज करत होते तेव्हा माझा भाऊ 12वीला होता त्याला पण शिकवायचं होतं. मी जॉब करून भाऊला पण शिकवलं आणि असं वाटलं पण नव्हतं की मी त्रिपुरापर्यंत पोहोचेल पण हे शक्य झालं फक्त आधार फाउंडेशनमुळे आणि सरांच्या विश्वासामुळे. जिथं पाहिजे मुलांकडून सगळ्या गोष्टी शक्य होतात. फक्त आपल्या पाठीमागे ज्यांनी आपल्याला आधार दिला त्या लोकांना आयुष्यात कधीच विसरायचं नाही. सर्वात गोष्ट महत्त्वाची म्हणजे मोटिवेशन असते. जर मोटिवेशन जर नसलं तर माणूस काहीच करू शकत नाही. तर मी मला जास्त करून मोटिवेशनल लिहिण्याचाच छंद आहे त्यामुळे मी मोटिवेशनलच कविता लिहिण्या. तर कवितेचं नाव आहे शून्याची किंमत. तर आपण शून्याची किंमत म्हणजे एकदम शून्याला झिरो म्हणतो. ॲक्च्युली आपण शून्य कमी म्हणतो झिरो जास्त म्हणतो आणि झिरोला आपण अजिबात व्हॅल्यू देत नाही. तर त्यावरून मी लिहिली एक छोटीशी कविता आहे. कवितेचं नाव आहे शून्याची शून्याची किंमत. 1 ते 9 एवढेच होते आकडे जोपर्यंत लागला नव्हता शून्याचा शोध. इतर मोठ्या संख्यांना खूप महत्त्व शून्याला मात्र नुसता विरोध. जरी खूप नाव आणि संपत्ती कमावली केले सारे पुण्य स्वतःला मोठे नाही समजायचे बनून राहायचे एक शून्य. जर अभ्यास नाही केला तर परीक्षेत पडतो शून्याचा गोल भोपळा म्हणजे शून्य संघर्षही शिकवतो. शून्याचा आकडा आहेच खूप निराळा. प्रत्येक गोष्टीची सुरुवात होते एका शून्यापासून. निराशेच्या भरात मीही आधी एक शून्य होतो हे जायचं नाही विसरू. मला काहीच येत नाही म्हणून कधीच सोडू नका हिंमत. शेवटी किती म्हटले तरी शून्याला पण असते किंमत. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र फडगडे यांनी विद्यार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीवर मात करायला शिकलं पाहिजे असं मनोगत व्यक्त केलंय. तर सर्वच दत्तक पाल्यांना राजपाल क्लॉथ स्टोअरच्या वतीनं नवीन कपडे भेट दिले गेले. सोबत नायकचा दिवाळी अंक आणि मिठाईचंही वाटप झालं. सर्वांच्या स्नेहभोजनानं कार्यक्रमाची सांगता झाली. पण तुम्ही कष्ट केले पाहिजे, तुम्ही मेहनत केली पाहिजे, जिद्द चिकाटी तुमच्या अंगात पाहिजे. म्हणजे एखादा मुलगा तुमच्या जर म्हणाला का मी गरीब आहे माझ्याकडे जिद्द नाही तर ते मान्य होणार नाही. एखादा मुलगा म्हणाला का मी गरीब आहे माझ्याकडे चिकाटी नाही हे मात्र मान्य होणार नाही. आणि काही वेळेस तुम्ही हुशार नसला तरी चालेल पण तुमच्या अंगामध्ये जिद्द चिकाटी
आणि मेहनताने क्षमता असेल तर तुम्ही ही जे समजा उमेश आहे रेशमा आहे आणि आम्ही यांच्याप्रमाणे होऊ शकता ही आपल्या समोरची जिवंत उदाहरण आहे. हे आता जे वाचवले साहेब बोलून गेले आणि इथं बसलेली ही सगळी 90% 95% मंडळी जी बसलेली आहेत मोठी या सर्वांनी जीवनामध्ये संघर्ष केलेला आहे. मनुष्याच्या जीवनात संघर्ष हा परमेश्वराने लिहिलेलाच आहे. काहींच्या नशिबात तो जीवनाच्या पूर्वार्धात असेल, काहींच्या जीवनात तो उत्तरार्धात असेल. मित्रांनो, बालमित्रांनो, तुम्हाला हे सांगायचं की तुम्ही जीवनाच्या पूर्वार्धामध्ये संघर्षाची तयारी ठेवलं तर तुमचं उत्तरार्ध हा उत्कर्षाचा राहील. ही जी आता स्पर्धा परीक्षेतली मुलं असतील, उमेश आहे, रेशमा आहे, गोदावरी एक्सप्रेस आहे, हे अमित आहे, यांनी सगळ्यात महत्वाचं काय आवंत वाचन केलेलं आहे. त्यामुळं एका रेसिप्तपणे जो काय अभ्यास केला आणि एक ध्येय ठेवलेलं का मी हे करू शकतो. मगाशी वास्तव्य साहेबांनी सांगितलं का म्हणजे माझ्याकडे काही नाही म्हणून हिंमत हरू नका. सर्वप्रथम मला खूप चांगलं वाटलं की एका सामाजिक आणि चांगल्या उपक्रमामध्ये मला आज सामील होता आलं. आमचं काम काहीच मला असं बसल्या बसल्याने विचार करत होतो की आमचं जे काही काम आहे ते समाजासाठी पोलिसिंग असेल, परंतु बऱ्याच मुलांचा आधार कदाचित हिरवणारंसुद्धा काम आमचं आहे बरेचसे. म्हणजे मी विचार करत होतो बसल्या बसल्या की खूप काही असे मुलं असतात, आम्ही बरेच मुलं असे बघितले आहेत की आई पण जेलमध्ये असते आणि तिच्यासोबत तिचा मुलगा पण जेलमध्ये असतो, तिच्यासोबतचं तिचं ते छोटं बाळ पण जेलमध्ये असतं. त्यामध्ये बऱ्याच न्यायालयीन प्रक्रिया आहे वेगवेगळ्या की किती वर्षापर्यंतचं बाळ वेगळं राहत नाही. किंवा आताही आता साखर पट्ट्यामध्ये एका महिलेनं आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येमध्ये तिचे वडील, तिचे आजोबा, म्हणजे त्या जिने आत्महत्या केली तिचा नवरा, तिचे सासरे, सासू सर्व जेलमध्ये आहेत आणि तिला दोन लहान लहान मुलं आहेत. ती मुलं नक्की आता उघड्यावर जोपर्यंत हे तिचे वडील आणि आजोबा जेलच्या बाहेर येत नाहीत तोपर्यंत ती मुलं उघड्यावर आहेत. दुसऱ्याच्या घरी ती मुलं वाढत आहेत, लहानाची मोठी होत आहे. काहीच आमचं काम मला असं बसल्या बसल्या वाटत होतं की आपलं काम निगेटिव्ह आहे आणि त्या आपल्या कामाला मदत करण्याचं त्या अशा निगेटिव्हिटीमध्ये सुद्धा थोडं सकारात्मक काम करण्याचं काम हे आधार फाउंडेशन करत आहे. नक्की तुमच्यासाठी मला सांगायचं आहे की हे जे आहे आधार फाउंडेशन आणि हे जे आपल्यासाठी पाठवले देवदूत आहे, आपल्यासाठी पाठवलेले प्रतिनिधी आहे, ईश्वराने पाठवलेली हक आहे, मदत आहे, हिचा आपण वापर केला पाहिजे. आपल्याला आता असं म्हणायला स्कोप नाही की माझ्या घरी प्रॉब्लेम होता, माझ्याकडे पैसे नव्हते, मला आईवडला आईचा किंवा वडील काय दारू किनारे होते, हे काय नव्हते, असं आपण कृपा करून आता म्हणायला नको. हे आधार फाउंडेशनची मंडळी माझ्यामध्ये देवाचे अदृश्य हात तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. ही सकारात्मकता आहे, ही तुम्ही बाळगली, लहान लहान मुलं आहेत तुम्ही, आपल्यासाठी बाळगली तर तुम्ही खूप यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यासाठी मी परत कधीतरी, मला सर पण बोलले की तुम्ही थोडं स्पर्धा परीक्षांवर बोला, तर तुमच्यासाठी पण मी सांगेन की आपल्याला काहीतरी मदतीचा हात मिळाला, कोणीतरी आपल्याला मदतीचा हात दिला म्हणून आपण मोठे झालो. आता पुढे आपण मदतीचा हात इतरांसाठी दिला पाहिजे, इतरांना मदत देण्यासाठी आपण पुढे आलं पाहिजे. नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. सगळ्यांची जी काही आजच्या कार्यक्रम आयोजन करणाऱ्यांची ही जी काही आपली इच्छा आहे, मनातली इच्छा आहे की तुम्ही सफल कराल, पूर्ण कराल. मी सुद्धा आधारच्या समन्वयक सर्वांना सांगतो, एक माझ्या वतीनं सुद्धा मी काहीतरी इथं दत्तक पालक होऊ इच्छितो आहे. आपण मला सांगा, मी वेगळं त्याविषयी आपण बोलू, परंतु मी आज एवढं नक्की सांगतो तुला, हा कार्यक्रम पाहून मला सुद्धा नक्की वाटत आहे की दत्तक पालक मी होणं आवश्यक आहे. मी ते होण्यासाठी नक्की तयार आहे आणि आणखी जी काही माझ्याकडनं माझ्या स्तरावरची जी मदत आहे, मी तर काही इथं कायमस्वरूपी नाही, अजून एखादा वर्ष राहील, बदलून जाईल, परंतु या परिवारासोबत, या चांगल्या कामासोबत मात्र शेवटपर्यंत साथ तुमच्यासोबत राहील. कृपा सिंधू तू अमुची माता या
या कार्यक्रम प्रसंगी दिवाळीच्या सुरेल गीतांनी उपस्थितांना संगीत विशारद विनोद राऊत, स्वप्नाली राऊत आणि गार्गी राऊत यांनी मंत्रमुग्ध केलं. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आधारचे समन्वयक डॉक्टर महादेव वरगडे, विठ्ठल कडुसकर, पी डी सोनवणे, लक्ष्मण कोते, तानाजी आंधळे, अनिल कडलक, राजू रहाणे, अरविंद गाडेकर, देविदास गोरे, दीपक करपे, मेजर लक्ष्मण ढोले, त्र्यंबक शिंदे, श्याम वाडेकर, मच्छिंद्र पावसे, धनराज चौधरी, निवृत्ती शिर्के, भानुदास झंझाड, संतोष शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आधारचे समन्वयक बाळासाहेब पिंगळे यांनी केलं, तर सर्वांचे आभार सोमनाथ मदने यांनी मानले. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. फुले पाटीलाचारी यांच्या वतीनं दीपावली तसेच पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचं फराळ आता घरी करण्याची गरज नाही. स्वादिष्ट खोबरा बर्फी, बेसन खवा बर्फी, शंकरपाळे, मिक्स मिठाई, मोतीचूर लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, मसाली शेव, लसूण शेव, बारीक शेव, चिवडा, कोल्हापुरी भडंग आपल्या ऑर्डरप्रमाणे तयार करून मिळेल. हे सर्व पदार्थ सनफ्लावर आणि डालदा तुपात बनविले जातात. त्यामुळे आजच आपल्या स्वादिष्ट, रुचकर आणि लज्जतदार फराळासाठी संपर्क साधा. भुले पाटीलाचारी, लग्न समारंभ, पार्टी आणि इतर सर्व कार्यक्रमांच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. अधिक माहितीसाठी संपर्क प्रोप्रायटर प्रकाश घुले, अकोले बायपास रोड, स्वागत मंगल कार्यालयासमोर, संगमनेर. मोबाईल क्रमांक 9822 49 52 23, 86 25 86 71 98. सर्व पदार्थ होलसेल दरात मिळतील.